काही कळत नाहीये, तिथे काय झालं असेल. नाही परत घरी तर नाही ना जाणार. ईशाचा मेसेज. नॉट टू वरी, तिचा विश्वास बसलाय की राधिका अजून दामलींकडेच राहते. थँक्स. जेनी, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग कदम. गुड मॉर्निंग. हॅलो. श्रेयस जरा आत ये. येस सर. हॅलो. हॅलो जेनी. समीधा दामलेंच्या नावानं अपॉइंटमेंट लेटर तयार करून ठेव. ओके सर. मे कम इन सर. ये ये श्रेयस. ये सर. मला बोलावलं. तुला थँक्स म्हणण्यासाठी बोलवलं. कशाबद्दल? नाही ते सकाळी तू होतास म्हणून वाचलो मी. तू नसतास तर प्रॉब्लेम झाला असता. बाबांचा परत विश्वास बसला नसता. त्यात नंतर शनाई आली त्यामुळे. सर इट्स ओके. माझं कर्तव्य होतं ते. हा ते ठीक आहे. नाही पण तू ठरवलंयस ना की तू करिअरच निवडणार आहेस ते. ऑफकोर्स ऑफकोर्स सर. तुम्ही माझ्यासमोर माझ्यासमोर दुसरा काही पर्याय नाहीये ना. नाही सकाळी गर्लफ्रेंडचं नाव शनाया घेतलंस म्हणून विचारलं. सर तुम्हीच विचारत होतात ना खोदून खोदून. नाव सांग नाव सांग. मी पण गोंधळून गेलो. मग जे सुचलं ते बोललो शनाया. ओ अरे पण या बोलण्यामुळे राधिका ते मनात ठेवेल ना. बायकांचा काही नेम नसतो. जाऊ दे सोड. जाऊ शकतोस तो. सर ते प्रमोशनच नाही. तुम्हीच म्हणाला होतात ना तुम्ही मला प्रमोट कराल जर मी तुम्हाला मदत केली तर. नाही ते करतो मी. पण त्यासाठी तुला परफॉर्मन्स द्यावा लागेल. येस सर. मी काम व्यवस्थित करतो. असं नाही म्हणते. ओव्हरऑल परफॉर्मन्स